या पुलं नमस्कार. नमस्कार. लेखन, अभिनय, दिग्दर्शन, संगीत, प्रयोग, निर्मिती अशा पंचशरांनी मराठी मनांना विंधणारा, गंभीर आणि विनोदी दोन्ही अंगांनी असा हा पुरुषोत्तम उर्फ पुलं उर्फ PL उर्फ भाई उर्फ PL साहेब उर्फ डॉक्टर पु ल देशपांडे आज इथे आलेले आहेत. तर श्रोते मंडळी, आपणा सर्वांच्या साक्षीनं आपल्या मनोमन उपस्थितीत त्यांच्याशी संवाद करायचा आहे. हे काम आवडतं आहे आणि अवघडही. आवडतं अशासाठी की पुलंची गप्पा करणं हा कोणत्याही वेळी प्रसन्न करणारा अनुभव असतो. अवघड अशासाठी की पुलंचा कलाविष्कार आणि आत्माविष्कार हा इतक्या लोकांना इतका माहीत झालेला आहे की नवं काय विचारावं असा कोणालाही प्रश्न पडावा. हेच पाहना खोगीर भरती, नसती उठा ठेव, बटाट्याची चाळ, गोळा बेरीज असे एकापेक्षा एक उत्तम विनोदी लेखांचे संग्रह, गणगोद गुणगाईन आवडी असे मर्मस्पर्शी व्यक्तिचित्रांचे संग्रह, तुझे आहे तुझपाशी, सुंदर मी होणार, फुलराणी अशी नाटकं, पुढचं पाऊल, वंदे मातरम यासारख्या चित्रपटातल्या नायकाच्या भूमिका, मानाचं पान, देवबाप्पा यासारख्या चित्रपटांचं संगीत, माझी या माहेराजा, बाई या पावसानं अशा भावगीतांच्या गोड चाली. नका पुलं, तुम्ही असे अस्वस्थ होऊ नका किंवा कंटाळूही नका. दिवाळीच्या आंघोळीला जसं तेल उठणं लागतं तसं आज या संवादामध्ये हे आवश्यक आहे आणि फार शोभणारं आहे. तर या भावगीतांच्या गोड चाली, गोळाचा गणपतीसारखी चॅपलिनच्या पद्धतीची सबकुछ निर्मिती, वाऱ्यावरची वरात, असामी असामी लटके ना बोलू यासारखे बहुढंगी खेळ, अपूर्वाई, पूर्वरंग, वंगचित्र यासारखे वेधक वर्णनं, आकाशवाणी दूरदर्शन दणकवणारे बिगरी द मॅट्रिक सारखे कार्यक्रम, केशवसुत मर्ढेकर आरती प्रभू यांच्या कविता आणि राजसंन्यास यासारख्या साहित्य कृतींचं प्रकट वाचन, कविवर्य बोरकरांच्या किंवा श्रीपू भागवतांच्या मुलाखतींसारख्या काळजाला हात घालणाऱ्या आणि मर्मभेदक मुलाखती, अध्यक्षीय भाषणं, उद्घाटनं, प्रकाशनं, प्रस्तावना, वृत्तपत्रात प्रतिक्रिया आणि आता कॅसेट सुद्धा. बापरे, तुझे आहे तुझपाशी मधल्या वासवंडांसारखं म्हणतो आपला तर दम निकलून राहिला भाई तुमच्या कर्तृत्वाची याद करताना. शिवाय यात तुमचे राजशाही, लोकशाही व विद्यापीठीय सन्मान, सेवादल आणि 42 चळवळ यातलं कार्य आणि तुमच्या उदार अनामिक देणग्यांची लाखाची गोष्ट यांचा उल्लेख या यादीतून टाळलाच. तुमच्या या अफाट कर्तृत्वाच्या एकेक अंगावर खरं तर एकेक संवाद व्हायला हवा आहे. असो, तर या उदंड कलाविश्वाच्या पसाऱ्यात आता एक पहिला प्रश्न. इतकी वर्ष इतक्या कलांच्या निर्मितीत तुम्ही रमलात, यातली कोणती कला तुम्हाला सर्वात आवडते? हा तसा फार कठीण प्रश्न आहे भावे, आणि तुम्ही अगोदर केलेल्या स्तुतीमुळे मी इतका चमत्कारिक अशा रीतीने संकोचून गेलेलो आहे की आता त्या संबंध गुणवर्णनाला योग्य मी वाटावं याची एक नवी जबाबदारी माझ्यावर पडलेली आहे. तरी सुद्धा तुम्हाला सांगतो की ह्या ज्या निरनिळ्या कला आहेत या कलात मला सगळ्यात कुठली अधिक आवडली असा तुम्ही एक फार छान प्रश्न विचारलेला आहे. मला असं वाटतं की या सगळ्या कलांच्या मध्ये माझं मन जिंकून गेलेली कुठली जर कला असेल किंवा माझ्या मनावरती सगळ्यात जास्त ताबा जर कुठल्या कलेचा असेल, आपण मन ही एक समजा एखादी खोलीसारखी असं धरलं तर जास्तीत जास्त जागा कोणी व्यापली म्हणाल तर संगीताने. वा वा, संगीत हे माझं खरं म्हणजे फर्स्ट लव, पहिलं प्रेम आहे. पण असं दिसतं की लेखनामध्ये, इतर तुमच्या बहुरंगी प्रयोगामध्ये संगीताला तसं दुय्यम स्थान राहिलेलं आहे. नाही, दुय्यम स्थान राहिलेलं नाहीये. संगीताच्या क्षेत्रामधला एक निर्मिती करणारा मनुष्य म्हणून माझी योग्यता काय आहे हे कदाचित मला अगोदर फार लवकर कळलेलं असलं पाहिजे असं काहीतरी झालेलं असणार त्याच्यात. म्हणजे हा एक प्रकारचा डिफिडन्स म्हणा पाहिजे कोणी, मला नव्हे असं म्हणा, किंवा एक योग्य स्वतःचं मूल्यमापन म्हणा, काहीही म्हणा. मला ह्या संगीताच्या क्षेत्रात वावरताना मी त्याचा अभ्यासही केलेला आहे किंवा थोडीफार निर्मिती सुद्धा केली आहे, आणि लोकप्रियता हा जर निकष असेल तर ती निर्मिती यशस्वी झालेली आहे असंही म्हणायला काही हरकत नाही. परंतु ही सगळी करताना आपण जिथे पोहोचायला पाहिजे याच्यात तिथे पोहोचत नाही याची जाणीव देणारे संगीताचे फार मोठे संस्कार माझ्यावरती झालेले आहेत. कुणामुळे? मी फार अप्रतिम अशी गाणी ऐकली, अप्रतिम असं वाजवणं ऐकलं आणि ते ऐकल्यानंतर सारखं वाटायचं की इथे कुठे आपल्याला इथे पोहोचता येईल. म्हणजे असं आहे की एव्हरेस्ट गाठून गेलेल्या माणसाच्याकडे पाहिल्यानंतर आपण कुठपर्यंत चढू शकू याचा आपला आपल्याला अंदाज पाहिजे. मी तुम्हाला सांगतो की मी हजारो वेळा हे म्हटलेलं आहे, बालगंधर्वांच्या सारखा मी कलावंत जेव्हा ऐकतो किंवा कुमार गंधर्व जेव्हा ऐकले किंवा मल्लिकार्जुन मनसुरांच्या सारखा तपस्वी कलावंत जेव्हा ऐकला, बेगम अख्तर जेव्हा ऐकली, वसंतराव देशपांडे आमच्या तर होतेच, आम्ही बरोबरच वाढलेलं, तेव्हा वाटायचं की इथे पोहोचण्या इतकं सामर्थ्य परमेश्वराने माझ्या पंखात दिलेलं नाही हे मला लक्षात यायचं.
आणि माझे कुठपर्यंत उडी जाईल तिथपर्यंतच मी जे काही करायचं ते केलं. अर्थात नॉट फेल्युअर बट लो एम इज अ क्राईम असं काही लोक म्हणत असतील, परंतु मला असं काही वाटत नाही. इट वॉज एन एम, वेदर इट वॉज लो ऑर हाय इट्स फॉर समबडी एल्स टू डिसाइड. मला तर तो लो वगैरे वाटला नाही, माझा इतकाच एम आहे असं वाटतं. हे पण मला चांगलं वाटलं, कारण तुम्ही जे आमच्या डोळ्यासमोर आहात इतकी वर्ष, ते लेखकाप्रमाणे किंवा थोडेसे अधिक सुद्धा परफॉर्मर म्हणून आहात. परफॉर्मर हीच माझी भूमिका आहे. मी म्हणजे परफॉर्मर हा फार मोठा शब्द आहे. तमाशा परिषदेमध्ये मी अध्यक्ष म्हणून भाषण केल्यानंतर आभाराला जी बाई उभी राहिली ती म्हणाली, आणि भाषण विभाषण केले सगळं ठीक झालं, पण हिथं या बोर्डावर लावणी म्हणण्याशिवाय काही खरं नाही म्हणजे. कारण पु ल देशपांडे हे कोण विद्वान विद्वान असतील आम्हाला, ते खरे आमच्यासारखे तमासगीर आहेत. मला वाटतं तो मोठा कॉम्प्लिमेंट होता, कारण परफॉर्मर या इंग्रजी शब्दाचं मराठी भाषांतर तमासगीर हेच. तमाशा इज अ शो, शो वन हू पुट्स ओव्हर अ शो. आणि तो मी खूप लहानपणापासून करत आले. पण यामध्ये मग तुम्हाला काही असे मर्यादा जाणवलेली आहे संगीतासारखी असं दिसत नाही? सर्व तऱ्हेचे तिथे मी प्रयोगांचे प्रकार तुम्ही हाताळलेले, तिथे मी खूप मोकळा आहे, तिथे मी मला तिथे खूप आत्मविश्वास आहे. आणि मला तमासगिराला किंवा परफॉर्मरला जे साधायचं आहे ते साधू शकल्याचे मला प्रत्ययही आलेले आहेत. म्हणजे एक मुख्यतः मुद्दाम काही वेडवाकडं न करता मी हजारो लोकांशी थिएटरमध्ये संवाद साधू शकलेलो आहे. रॅपोर्ट ज्याला म्हणतात तो चटकन साधू शकलो आहे. लाख दीड लाखाच्या मीटिंग मध्ये सुद्धा साधू शकलेलो आहे. तेव्हा माझ्या लक्षात आलं की मी बोलू शकतो लोकांशी, सांगू शकतो, करून दाखवू शकतो, हे आलं. त्याच्यात थोडंफार जर काही संगीत वापरावं लागलं असेल तर ते तात्पुरतं म्हणून मी वापरलेलं असेल एवढं. मला एक वेगळा प्रश्न सुचतो यातून, तो थोडासा समीक्षकासारखा वाटेल, तुमचा जरा समीक्षकांवर राग आहे म्हणून संकोचाने विचारतो. तो असा की तुमच्या या सगळ्या परफॉर्मन्समध्ये क्वचित दिसणारी अशी लयबद्धतेची जाणीव मला दिसते, संगीतामुळे ती आली असेल, पण तुमचं भाषण पहा, तुमचं लेखन पहा, त्याच्यामध्ये एकाच वेळेला अनियंत्रितता असते आणि एकाच वेळेला लयबद्धता असते. हा मी सुद्धा म्हणजे ह्या तुम्ही जे आता या विधान केलं ना, असं यापूर्वी मला 5-6 लोकांनी बोलताना म्हटलेलं आहे की तुमचं भाषण ऐकताना हे करताना एकाग्रस्तांनी सांगितलं की तुमचे वाक्य ऐकताना आम्हाला मुक्त छंदातले आम्ही वाक्य ऐकतोय असं एक फिलिंग आलं वगैरे. मी सुद्धा विचार करायला लागलो. मग मला एकदा एकाएकी अशा प्रकारे साक्षात्कार झाला म्हणा काय झालं म्हणा, की माझा खरा लहानपणी माझ्या डोळ्यापुढे असलेला आदर्श हा कीर्तनकार होता. बरं, मी लहानपणी कीर्तन फार ऐकली. अच्छा. हो, आमच्या लहानपणी होतंही असत कीर्तन. पारल्याला सुद्धा? पारल्याला खूपच राहायची कीर्तन अगदी. आणि मी मुंबईलाही जात असे कीर्तन ऐकायला, मला भारी आवडायचं कीर्तन ऐकायला. आणि माझ्यामध्ये तो एक कीर्तनकार राहिलेलाच आहे. म्हणजे माझ्या लिखाणामधला जर मोठा दोष कुठला माझा, मला आता जुनी पुस्तकं वाचायला माझ्या पाल्लाळ आहे, पण तो पाल्लाळ आहे ना तो कीर्तनकारी पाल्लाळ आहे. म्हणजे मुद्द्याला सोडून जातोय जातोय जातो असं दाखवेपर्यंत पुन्हा एकदा मूळ पदावरती यायचं, कथा आणायची. पण ते सांगताना मात्र अशा रीतीने सांगायचं की गद्य आणि पद्य याच्या सीमारेषेवरचं जे गद्य असतं अशा रीतीने सांगितलं की ते जास्त चांगलं होतं आणि व्यवस्थित होतं. हे मी मुद्दाम करतो असं नाही, हा संस्कार झाल्यामुळे मी ते करायला आलो. कारण कीर्तनाला जाऊन आलं की लगेच घरात आमचं कीर्तन सुरू व्हायचं. आमच्या घरातलं वातावरण फार चांगलं होतं, तुम्हाला माहितीच असेल. माझ्या आजोबा लेखक, वडिलांना गाण्याची आवड, आईला गाण्याची आवड, माझे एक मामा चित्रकार, त्यामुळे आमच्या घरामध्ये साहित्य संगीत कला याची जोपासना करणं हा कुळाचार असल्यापैकीच होतं. म्हणजे ही परंपरा खूपच चांगली होती. म्हणजे मी परीक्षेत अभ्यास केला की नाही याच्या चिंतेपेक्षा फार दिवस मी घरात पेटी का नाही वाजवली याची वडिलांना चिंता जास्त लागायची. म्हणजे असं म्हणायला लागेल की तुम्ही वाचतं लेखन करण्याऐवजी तुम्ही बोलतं लेखन करता. एक तुम्हाला भावी सांगतो, माझा सिद्धांतच आहे की साहित्य याचा अर्थ बोलणं. बर, मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. बरं का, शेक्सपियरलाही सांगायचं आहे, टॉलस्टॉयलाही सांगायचं आहे, मलाही सांगायचं आहे, गंगाधर गाडगिळांनाही सांगायचं, आम्हाला काहीतरी सांगायचं आहे. पण मग ते स्वांत सुखायचं काय नाही, स्वांत सुखाय वगैरे मला तर असं वाटत नाही. माझ्या डोळ्यापुढे नेहमी माझा वाचक किंवा श्रोता असतो. मी काय असं करणार नाही, मी माझ्या पुरतं लिहितो मग ते बरं वाटत. दोन्ही आहेत. माझ्या वेळेला लिहिताना मला आनंद होतो की मी लिहित असताना खरं छान आलं वगैरे, याचा स्वतःला स्वतःची दाद स्वतःला मिळते खरं आहे, पण माझं तिथे संपत नाही. मी तुम्हाला सांगतो की माझा लेख लिहून पुरा झाला रे झाला की तो गरम असेपर्यंत माझा पहिला श्रोता म्हणजे माझी बायको सुनीताबाई. कधी एकदा मी वाचून दाखवीन असं विचारे असं म्हणावं कत विचारा. असे इतर बोलते लेखक मराठीतले कोण तुम्हाला पुष्कळ? म्हणजे लिहितं मराठी मला कधी आवडलंच नाही तुम्हाला खरं. याचं कारण मला कुठेतरी माझ्यामध्ये एक मी एका ढिल्या ढ्याला साध्या संस्कृतीत वावरलेला मनुष्य असल्यामुळे कशा तरीची कृत्रिमता आली की ती मला ती नकोच वाटेल. मला गंभीर शब्द वापरू का? लोकपरंपरेतले आहात का तुम्ही? लोकपरंपरा असं म्हणा पाहिजे असेल तर. म्हणजे
त्यामुळे बोलक्या रीतीने लिहिणारे लेखक हे मला जवळचे वाटतात. त्याच्यामध्ये मी तुम्हाला चटकन आठवलं सांगतो की आमचा व्यंकटेश माडगुळकर, व्यंकटेशचं पुस्तक घेतल्यानंतर मला पानातून तुम्हाला ही गोष्ट सांगतोय असं वाटतं. तसंच मला मोठे लेखक आपल्यातले की ज्यांच्यामुळे मी अगदी हैराण होऊन जातो ऐकताना, म्हणजे माटे, सीमा माटे. माट्यांचं वाचायला लागल्यानंतर माझ्या कानात माटे मला हे सांगतात हे मला कधीही फिलिंग सुटलेलं नाही. मास्तरांचं चांगलं डगडगीत चाललं होतं वगैरे अशी त्यांची वाक्य आली, म्हणजे इतकं बरं वाटतं की माटे समान आणि माट्यांच्या मला थोडासा परिचय होता. मी त्यांचा जरी विद्यार्थी असा नसलो आणि ते बोलणं जे होतं तेच कागदात ते उतरलं जायचं दुसरं. आणि मला म्हणायचं आहे की विवेकानंदांनीच एकदा म्हटलेलं आहे की लेखी निराळं का करता, मनामध्ये बोललेलं हाताच्या वाटे म्हणाले शाईतून खाली उतरत असताना तुम्हाला त्याची भाषा निराळी करायची काय गरज आहे, असं विवेकानंदांनी म्हटलंय. आणि विवेकानंदांचं बंगाली काय सुंदर आहे तुम्हाला सांगतो, मी वाचलंय म्हणून तुम्हाला सांगितलं. अहो त्यांच्या भाषांतरात एक दशांश त्यांची ती ताकद आणि तो जो खळखळाट आहे बोलीचा तो त्यांच्या लिखाणात. विवेकानंदांच्या वरून आठवलं रवींद्रनाथांच्या बोलण्यात सुद्धा हेच हे बोलणं आहे अगदी सदैव. तुम्हाला त्यांचे निबंध तुम्ही वाचलेत ना, ते गुरुदेव तुमच्याशी बोलतायत असं वाटतं. आणि लिखाण म्हणजे भाषा, याचा अर्थ बोलणं हेच आहे. आणि त्यांनी रवींद्रनाथांनी बघा पहिलीपासूनची सगळी पाठ्यपुस्तकं बंगालीत लिहिलेली आहेत आणि ती बोलके लिहिणं होतं म्हणून ते एक सांगू का, रवींद्रनाथांचं मोठे पण तोही एक परफॉर्मर होता हे लक्षात ठेवा की तो लहान मुलाचं बोलणं लिहू शकत असे, प्रौढाचं लिहू शकत असे, विद्वानाचं लिहू शकत असे, पण सगळ्यांची बोलणी होती ती. म्हणून माझ्यामध्ये ती लिखाणात ती सहजता आली. आणि मी परफॉर्मरला तर बोलणं हेच आहे. अहो आमचं काय, आमची सगळी वाची विर्यम जुजाना म्हटलेलंच आहे ते आमच्या भाषेत. आणि आपल्याकडे सुद्धा पूर्वीच्या काळी विद्वानाला सुद्धा बघा बहुश्रुत म्हटलंय, म्हणजे ज्याच्या कानावरून बोललेला शब्द खूप गेलेला आहे तोच आहे वेल रेड. हे नंतर आलेलं आहे इंग्रजीतून, आपण बहुश्रुत. म्हणून मला वाटतं की ती जी लयकारी वगैरे ती कीर्तनकारांची, कीर्तनकारांनी गांभीर्य आणि लालित्य असलेले अशा वगैरेचं कथानक दोन्ही त्याच रीतीने खुलवलं, म्हणून मला त्यांच्याबद्दल मला फार मोठं हे फार चांगलं सांगितलं. आता तुम्ही जो तुमच्या लेखनातला किंचित दोष म्हणून सांगितला, मला तो दोष वाटत नाही, म्हणजे पाल्हाळ. कंटाळा आला तर पाल्हाळाचा दोष नाही तर काय, तर हा पाल्हाळ तुमच्या एकूण जीवनामध्ये मला दिसतो पुढे आहे ना. म्हणजे असं की अमुक एक व्यवसायाच्या चाकोरीत तुम्ही बांधून घेतलेला आहे आणि मग पहिला प्रमोशन दुसरं प्रमोशन आणि बढती असं कुठेच काही झालेलं नाही, तर हा हौशीपणा हा पहिल्यापासून आहे का तुमच्या? अगदी बरोबर शोध वापरत. मला तर असं वाटतं की माझ्या सगळ्या जीवनाचं जर काही हे काढायचं असेल सार ते एकाच गोष्टीत काढलं पाहिजे की भयंकर हौशी मनुष्य प्रत्येक व्यक्तीतला. आणि मी मागेच एका कोणाला ते सांगितलं की मागे बघायला लागलो की असं वाटतं की गेल्या 20-25 वर्षात मी नोकरी वगैरे काही केलेली नाही, त्या रेडिओच्या सोडल्यापासून त्याही पूर्वी थोड्या थोड्या केलेल्या असत. हो तुम्ही काहीतरी प्राध्यापकी थोडी एलएलबी झाला थोडा कुठे आकाशवाणी दूरदर्शन मध्ये नोकरी केली थोडा थोडा, पण ते व्यावसायिकता काही दिसत नाही. कारण तुम्ही तुमचे नाटकं सुद्धा बघा, तुमचे संबंध व्यावसायिक कंपन्यांशी कमी आहेत. नाही मला मी हौशी मंडळींशीच आहे. आय एम अँटी रुटीन. अच्छा, मला सर्वे जंतू रुटीन हा असं मर्डेकरांनी म्हटलं असेल तर त्यातला मी मात्र जंतू होऊ शकत नाही. ह्याचं कारण आहे माझ्या आयुष्याकडे मागे बघताना मला असं नेहमी वाटतं की इंग्रजीत सांगतो म्हणून रागू नका की दॅट माय लाईफ हॅज बीन अ लॉंग हॉलिडे. शब्द छान आला. माझं आयुष्य हा एक सीख सुट्टीच आहे, ही संबंध सुट्टीच आलेली. आणि तसंच मला जगता आलं, जसं रविवारी माणसं जगतात तसं मी सातवीवारी जगत येण्यासारखं माझ्या आयुष्यात. तुम्हाला तुमचे टीकाकार आमच्यासारखे तर मध्यमवर्गीय म्हणून छाप मारतात. मी आहेच मध्यम. म्हणजे हे बघा, माणसांचं वर्गीकरण जर वर्गीयांच्यामध्ये करायचं असेल तर त्या वर्गीकरणात मी मध्यमवर्गीयच, कारण माझ्या नसानसातून कारकुनाचेच रक्त कधी कारकुनी केली नाही. आणि जी केली ती म्हणजे संबंध त्या ऑफिसला काळीमा लागावा इतकी वाईट केली. मला तर आमचं हेड क्लार्क सांगायचे की अरे जा कुठेतरी नाटकात नाच, काम कर, विनोदी काम कर, यु विल ड्रॉ क्राऊड्स, यु विल गेट एमएस वेल्थ वगैरे असं सांगायचं. पण मध्यमवर्गीय म्हणजे काय मला खरोखरच कळत नाही. मला जे मूल्य आवडतात त्याला वर्गाचं लेबल कुठलं मी लावूच शकत नाही. मी कसं लावू, मला तुम्ही सांगा. मी मुळीच देवळात जात नाही, मी तशा अर्थाने नास्तिक आहे. मी देवाला कधी नमस्कार केलेला नाहीये, कुठल्याही देवाचं नशीब माझा नमस्कार स्वीकारण्याचं नाहीये. परंतु मला जर एखादं सुंदर भजन चाललेलं असेल तर ते आकर्षितच मला मला जवळच ओढतं. हे मी नाकारू का? मी लहानपणी मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये झालेले जे जे काही समारंभ असतात, उदाहरणार्थ अशी कल्पना करा, माझ्या बहिणीची मंगळागौर झालेली होती. आता त्या देवीची पूजा करणं माती दगड धोंडे चांगलं का वाईट मला माहिती नाही, मी त्या वादातही शिरू इच्छित नाही. परंतु त्यावेळेचा जो घरातला हास्य कल्लोळ होता, जे एक वातावरण होतं, जो जॉय होता, जो आनंद होता, तो नव्हताच असं म्हणू का मी की त्यांनी मला आनंद दिलाच नाही असं म्हणू. म्हणजे छान सांगितलं. भयंकर युद्ध चालू असताना सुद्धा आणि महागाई असताना सुद्धा सगळं असताना
गुलाबाच्या फुलाचा मला त्या दिवशी वासच आला नाही असं म्हणायचं. आला होता मी तरी काय करू, मी मुद्दाम गुलाबाच्या मागे गेलो नव्हतो, एक फुल आलं माझ्या हातात. तसे जे मध्यमवर्गीय जीवनातले सुंदर संस्कार आहेत ते मी नाकारायची मी काही हे करणार नाही. हे छान सांगितलं. दॅट मीन्स यू आर ऑलवेज एन अमेटर अँड नेव्हर अ प्रोफेशनल. नाही, पण या अर्थाने तुम्ही मध्यमवर्गीय नाही, बिकॉज मध्यमवर्गीय हा प्रोफेशनल असतो. नाही, तो काय असतो, तो म्हणतो मध्यमवर्गीय विशिष्ट आपल्या सिक्युरिटीला घाबरून वगैरे असा जगणार असतो. तसं मी केलं नाही, तसं म्हणजे मी बेजबाबदार कधी वागलो नाही, परंतु फार मोठी काळजी करत आणि फार मोठ्या हिशोबाने वगैरे असं नाही कधी करायला. हा बेहिशेबीपणा आणखी एका वैशिष्ट्यात दिसतो पुलं, मला आपलं वाटतं. तुम्ही बघा की आता बाहेर आलेलं आहे की तुम्ही लाखांनी देणग्या वगैरे दिलेल्या आहेत, हा काही मध्यमवर्गीयपणा नाही. त्या लाखांच्या ज्यादा देणग्या जाऊ देत, पण दोन देणग्या तुमच्या माझ्या मनात घर करून राहिल्यात. एक ती मुक्तांगणाची देणगी आणि दुसरी तुम्ही फर्ग्युसन मधल्या साहित्य सहकारच्या आठवणीनं माधव अचोलांच्या स्मृतीसाठी किमयासाठी दिलेली देणगी. मला अगदी म्हणजे ती कलात्मक निर्मितीच वाटते. तुम्ही थोडं सांगा त्याच्याविषयी. नाही, मला त्याच्याबद्दल बोलायला फार संकोच वाटतो, मी तुम्हाला खरं सांगतो. परंतु याच्या मागला मी हेतू सांगतो काय तो, बरं का? माझ्या डोळ्यापुढे जो समाज असतो ना, तो समाज गंभीरपणाने कुठल्या तरी कार्याला लागलेला आहे असा समाज माझ्या डोळ्यापुढे येऊ शकत. माझ्या डोळ्यापुढे रांगेत जाणारी माणसं वगैरे अशी येऊ शकत. माझ्या डोळ्यापुढे जी माणसं येतात ती जत्रेमध्ये जशी हिंडणारी माणसं आनंदात असणारी, ती माझी सुंदर समाज पाहण्याची कल्पना. आणि म्हणून मला नेहमी वाटतं की 100 पोरं असतील तर ती मला गाताना बघायला मिळाली पाहिजेत, नाचताना बघायला मिळाली पाहिजेत. 4 तरुण जमलेले असतील तर त्यातल्या एका तरुणाने काहीतरी चित्र काढलेलं असावं, बाकीचे तरुण ते बघतायत की एक तरुण गातोय, बाकीचे तरुण त्याचं गाणं ऐकतायत, की एक तरुण कविता वाचतोय, एक तरुणी कविता वाचते, ते एकत्र जोराजोरात हसतायत, काहीतरी निर्मिती केल्याचं अप्रिसिएशन करतायत. हे वातावरण पाहिजे म्हणून मुक्तांगणात मी मुलांच्यासाठी ते व्हावं म्हणून तिकडे दिलं. किंवा बाबा आमट्यांच्या तिथे अंध दर्जी अशा तऱ्हेची मुलं आहेत किंवा अपंग, त्यांना तिथे आनंदात राहता यावं म्हणून दिलं. किमयाच्या मागे सुद्धा माझी हीच कल्पना आहे की मुलं इकडे जा तिकडे हिंट करतात, ते एकत्र बसायला त्यांना जागा करून देऊ. आणि साहित्य सहकार ही जी फर्ग्युसन कॉलेजची संस्था आहे त्याच्यात मीही असल्यामुळे माझ्यावरती शिक्षकांचा संस्कार नसेल इतका ते साहित्य सहकार ह्या एका मेळाव्याचा संस्कार आहे. त्या काळामध्ये हल्लीच्या काळात अमुक चळवळ वगैरे असे शब्द वापरतात, तशी साहित्य सहकार चळवळ वगैरे असलं नव्हतं. साहित्य सहकार म्हणजे काय, की समानशील आवड एकत्र असलेली मुलं मुली आम्ही एकत्र जमत होतो, जोगांच्या सारखे अतिशय आदर्श असे आम्हाला गुरु आमच्याजवळ बसलेले असायचे, की जे कधीच आम्हाला गुरु म्हणून धाक वाटला नाही, परंतु एक प्रकारचा आदरही वाटला, एक प्रकारची जवळीकही वाटली, एक प्रकारचं दूरत्वही जे आवश्यक असतं या बाबतीत तेही होतं, सगळंच होतं. पण तिथे जो काही आनंदात माझा काळ गेला तसा काळ झाला एखादी जागा करून द्यावी. आणि मी सुद्धा सांगतो ते किमया तिची माधव अचोलांच्या पुस्तक. आणि शेवटी काय हो भावेश, शेवटी आम्ही तरी काय करतो, आम्ही किमयाच करतो, दुसरं काय करतो. चांगली किमया वाईट किंवा कोणी रंगभूमीवर करतो, कोणी कागदावरती करतो, कोणी अभिनयाने करतो, कोणी चित्रकलेने करतो. पण मी एक सांगतो पुलं की एका कलावंतानं माधव अचोलांसारख्या दुसऱ्या कलावंताच्या कलेला ही अशी दिलेली दाद ही अगदी म्हणजे अपूर्वच आहे आणि अद्वितीय. आणि त्याचं ते किमया पुस्तकाचं नाव त्याला देणं, ते कसं एक छान 4 पाख्याचं छप्पर उभं राहणं. आता हा जो सगळा तुमचा हौशीपणा आहे आणि प्रोफेशनलशिप तुम्ही नाकारली, यामध्ये सुनीताबाईंची काय भूमिका होती? मी जरा गंभीरपणाने प्रश्न विचारलाय आणि मीही तुम्हाला गंभीरपणाने उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. मी तुम्हाला एक सांगतो, ज्या वेळेला मी असं मी काही जेव्हा बोलतो ना तेव्हा ते आम्ही असंच आहे असं समजा तुम्ही. हे दुर्मिळ आहे, कारण योगायोग म्हणा काही म्हणा की असे काही आम्ही एकत्र आलो की गेल्या आमच्या 38 वर्षातलं जे लग्नाचं आमचं दोघांचं जीवन आहे ना, याच्यामध्ये हे माझं हे तिचं हे तिचं हे माझं असं काही नाहीच आहे. अशी कुठलीही गोष्ट नाही आहे की जी आम्ही दोघांनी मिळून अशी केलेली नाही आहे. आता दुर्दैवाने काही गोष्टी तिला ज्या सांभाळाव्या लागतात त्या अधिक वृक्ष आहेत, म्हणजे ज्या व्यवहारातल्या गोष्टी सांभाळाव्या लागतात, पण ते सुद्धा जोडून या धन उत्तम व्यवहार उदास विचारे वेच करी अशाच रीतीने तिने केलेले आहे. आम्ही दोघांनी आमचं जे काही जीवन आहे ते साधारणतः मगाशी तुम्ही मध्यमवर्गीय म्हणाला त्याच्या वरच्या फारशा वर्गात जाऊ दिलं नाही किंवा त्याच्या खाली आलं नाही, परंतु संबंध मात्र सर्व वर्गाशी माणूस म्हणून जे राहायला पाहिजे तसेच आहे. मला कुठल्याही माणसाला कसलंही लेबल लावून बाजूला टाकावं असं वाटत नाही. म्हणजे तुम्ही माझ्यासमोर आलात की चटकन म्हणायचं आहे ना हे प्राध्यापक म्हणजे मध्यमवर्गीय असं नाही मला होत, तो मला माणूस म्हणा आवडतो. म्हणजे पुष्कळ मित्र म्हणतात की तू जसा एखाद्या गवयाच्या बरोबर गप्पा मारत रंगतोस तसा पानवाल्या बरोबर सुद्धा कसा बसतो, म्हणून बसतो कारण तो इतकाच इंटरेस्टिंग आहे. मी तुम्हाला सांगतो की तुमची कशा कशात, मी एक पानवाल्याचं उदाहरण निघालं म्हणून सांगतो
की माझे एक पानवाला ज्याच्याकडे मी पूर्वी फार पान खायचं, तंबाखू पान फारच खात असे, अलीकडे सोडून दिलं ते बरं का. तर कितीतरी वर्षात तिथे जाताना आमचा नेहमीचा हे संकेत काय असायचा की मी एखादी तान घ्यायची त्याच्या पुढे जाऊन बरं का, पान वगैरे मागितलं की बाबूजी जरा ते इसके इसका कुछ सुनाव किंवा काहीतरी त्याला सुनावलं की मग तो आधी खास तंबाखू म्हणून वगैरे आम्हाला द्यायचा. कित्येक वर्षांनी मी त्याच्याकडे गेलो, खूप वर्षांनी, जवळजवळ 10-12 वर्षामध्ये मी त्या भागात गेलो नव्हतो. तो गेल्यानंतर पानवाला मला पान देण्याच्या पूर्वी विचारतो, बाबूजी बाल सफेद हो गए मगर गाना नाही ना अभी तक सफेद हुआ, अभी वो हरा है ना, असं त्या पानवाने. आता तुमचं गाणं अजून हिरवं राहिलंय ना, हे एक्सप्रेशन मग काय. पण बघा, प्रत्येक माणूस हा माणूस असतो आणि प्रत्येक माणूस हा त्याच्या पद्धतीने कलावंतही असतो. तुम्ही असे सगळ्यांचे मुखवटे बाजूला करून ती आतली माणसं पाहता, खूप सुंदर दिसतात. तर मी असं विचारतो की तुम्ही जो एक हा हौशीनं बहुरूपीचा मुखवटा घेतलेला आहे, त्याचे रंग आम्हाला सांगा. नाही मी सांग का, हा मुखवटा हा एक असा असतो की जो काढून टाकता येतो, पण मला वाटतं तो मला जन्मच्या चिकटलाच आहे. म्हणजे एक ना धड भाराभार चिंध्या म्हणा हवं असेल तर, किंवा दुसऱ्या भागाचं म्हणजे अष्टपैलू म्हणा, काही तुमची जी माझ्याबद्दलची भावना असेल त्याप्रमाणे शब्द येईल. जे ज्यांना चांगलं वाटत नाही माझ्याबद्दल ते म्हणतात की हे काही याला जमत नाही. याचा मूळ रंग कोणता? मूळ रंग अनिलांची एक ओळ मला आठवते, तुम्हाला सांगतो पटकन. त्यांनी अशी एक ओळ लिहिली की एक रंग प्रीतीचा माझा, त्यांचा तो रंग होता. तुमच्या ह्या सगळ्या बहुरूपीचा रंग कोणता? नाही मला असं वाटतं की माझ्या बहुरूपीचा रंग हा संगीतातल्या सप्तकासारखा आहे. वा, संगीताच्या सप्तकात जसे 7 सूर असतात बरं का, त्यांचं एकमेकाशी नातं असतं आणि स्वतःला एक स्वतंत्रपणाचं अस्तित्व असतं त्यांचं. ऋषभाचं एक अस्तित्व आहे, गंधाराचं एक अस्तित्व, तुम्ही गाण्यातले तुम्हाला कळेल मी सांगतो ते का. तसं माझ्या दृष्टीने मी जे जे ज्या ज्यावेळी करायला लागतो त्या त्यावेळी त्याच्यामध्ये संपूर्ण बुडालेला असतो. म्हणजे मी नाटक बसवत असताना एरवी मी तसा मुळात मी एक आळशी मनुष्य बसवतो. माझी अत्यंत आवडती गोष्ट म्हणजे झोप ही आहे. माझी सुखाची कल्पनाच ती आहे की उत्तम खूप झोपायला मिळावायची. पण ह्या याच्यामध्ये मी ते ज्यावेळेला करायला लागतो त्यावेळी तो रंग माझ्यावरती संपूर्ण चढलेला असतो. नाही हे ठीक आहे, पण त्याच्या काय काही जण असं म्हणतात की बरंच विनोदी म्हणजे ते थ्रिलर असतं, ते श्रेष्ठ होणं शक्य नाही. तुमच्या याच्यामध्ये मला तर असं दिसतंय की मूलभूत अशी जीवनाची जाणीव दिसते. मला श्रेष्ठ करील जर कदाचित ज्यांनी कोणी केलं तर ते माझं लेखन विनोदी आहे का विनोदी नाही यातून करील असं मला वाटत नाही. या माणसाला सभोवतालचं जे जीवन होतं, या जीवनाविषयीचं प्रेम किती होतं, त्याची काय इंटेन्सिटी आहे. मी नेहमी म्हणतो की विनोदी लेखक विसंगती दाखवतायचं कारण सुसंगतीची त्याला ओढ असते म्हणून दाखवत होतो. म्हणजे लयबद्धतेची ती नसताना होते तालात चुकला मनुष्य की जसं हास्यास्पद होऊन जातं ते तसंच आहे. ते विनोदामध्ये सुद्धा तुम्हाला माहिती आहे की एक लयबद्धता आहेच की आहे, आणि उलट नाटकातल्या संवादात तर ती विलक्षण आहे. तिथे सारखं काळाशीच मुळे तुमचं भांडण चाललेलं असतं ते गणित. पण एकूण जीवनाला गवसणी घालणारी भव्यता ही विनोदामध्ये नसते असं फार काही नामवंतांचं म्हणणं आहे. तुमचा काय अनुभव आहे? नाही मला वाटतं त्यांना विनोद बुद्धी नाही आहे, दुसरं काय. मी तुम्हाला एकच सांगतो की विनोद हा इतका लिबरेटिंग फोर्स नाही, तुम्हाला मुक्त करून टाकतो. अहो मी तर भ्यालेला माणूस हसत नाही, भ्यालेला माणूस गात नाही. संगीत आणि खळाळून हसणं ही माणसाच्या मुक्ततेचे लक्षण आहेत. आता ते जे खळाळून हसणं आहे ते पुष्कळ वेळेला असात्विक अशा प्रकारच्या काही कारणांनी सुद्धा झालेलं असतं, पण तशा तऱ्हेच्या हसण्याची नंतर त्या माणसाला लाज वाटते. आपण एखाद्या असलेल्या विनोदाला हसतो, कुठेतरी जातो आणि घाणेरडं काहीतरी झालेलं असतं हसतो, दुसऱ्या क्षणाला असं वाटतं आपल्याला की काय आपण उगीच हसतो आणि आपल्याला कळण्यापूर्वी आपण हसून गेलेलो असतो. इतकंच असतं. एखाद्या म्हाताऱ्याचं दात नसलेलं तोंड असं टॅप 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 हळायला लागलं की हसू येतात, मग दुसऱ्या क्षणी आपल्याला वाटतं अरे नाही त्याचं ते वय हलते आपण त्याला. तुम्ही कविताच केली, जरी तुम्ही एरवी कविता करत नसला. मी असं म्हणेन तुला की तुम्ही खरोखरीच या सर्व प्रयोगांची निरनिराळी भव्यतेचे शिखर काबीज केलेत, पण आता असं एखादं शिखर राहिलंय का की जे काबीज करावं असे ओढ तुमच्या मनाला लागली? मी शिखर काबीज केलेत की नाही मला माहिती नाही. शिखर हा शब्द मी माझ्या कुठल्या याच्यात वापरत नाही, पण तो चांगल्या ठिकाणी जाऊन पोहोचलोय एवढं मात्र मी सुद्धा सांगतो. मी खोटा विनय दाखवण्याचं काही कारण आहे असं मला वाटत नाही काही बरं का. पण काही काही खंती मनामध्ये असतातच, तिथे पोहोचायला पाहिजे आपल्याला. काय करायचंय असं? आता एक तुम्ही पाहिलंय की मी अनेक म्हणजे रवींद्रनाथ टागोरांनी एका ठिकाणी लिहिलेलं आहे की माझी अवस्था त्या द्रौपदीसारखी आहे की मला 5 नवरे आहेत पण तरी सुद्धा कर्ण दिसला की एक प्रेम निर्माण होतात असं गमतीने टागोरांनी लिहिलेलं आहे बरं का. भव्य कला फार सुंदर. तर तसं ह्या सगळ्या कलांचा मला मोह आहे, पण माझी भूमिका अशी आहे गमतीची की मी कुमारचं गाणं ऐकलं उद्या समजा आणि अप्रतिम गाणं झालं,
तर मला त्याच्यासारखं गाता यायला हवं होतं असं वाटण्याच्याऐवजी त्याचं गाणं मला ऐकायला मिळालं ह्या ताणातच मी असतो आणि ते मला कळतं. ह्या अहंकारही असेल पण त्या ताणामध्ये मी जास्त असतो की मी कुमार ऐकू शकण्याची माझ्या क्षमता आहे. त्यामुळे ह्या क्षेत्रात काही करावं असं वाटत नाही. पण माझं लिखाणाचं एक क्षेत्र असं आहे की मला असं वाटतं की मी विनोदी क्षेत्रामध्ये मोठ्या सहजतेने जास्तीत जास्त वावरलो. म्हणजे संगीत करताना माझ्या मनात कुठेतरी बुकबुक असते, अभिनय करताना थोडीशी असेल एखाद्या वेळेला, पण मी लिहायला माझं लिहायला जेव्हा बसतो तर बुकबुक वगैरे काय नसते. मला जे म्हणायचंय ते मला काय लिहायचंय असं, तर माझ्या डोक्यामध्ये असं आलं होतं की आपल्या हातून एखादं तरी नाटक असं व्हायला पाहिजे की ज्या नाटकामध्ये माझ्यामधले जे दोघे जण जिप्सी सारखे ते दोन महापुरुष दडून बसलेले आहेत, बरं का, एका कप्प्यामध्ये माझ्या चार्ली चॅपलिन आहे आणि दुसऱ्या कप्प्यामध्ये रवींद्रनाथ टागोर आहेत, हे दोन निरनिळ्या प्रवृत्तीचे वाटणारे परंतु आतून सगळ्यांना जुळवणारा धागा हा मानवाच्या बद्दलच्या प्रेमाचा धागा आहे की इथे सगळं सुंदर व्हावं, चांगलं व्हावं, असुरांचं राज्य नसावं, सुरांचं राज्य असावं, असं सुरसंस्कृती, तर त्याची जी ओढ आहे त्या ओढीनी निर्माण झालेलं असं जर नाटक निघालं आणि तो दोन्ही याचा जर साक्षात्कार मला माझ्या प्रेक्षकांना देता आला तर काहीतरी घडलंय माझ्या हातून एवढं मला लक्षात येईल. वा फुलं, गप्पा तर मस्त रंगल्या, त्या गंभीरही झाल्या. हा माझ्यातल्या समीक्षकाला मिळालेला बोनस. या गंभीरपणाबद्दल माफ करा. नमस्कार पीएल. नमस्कार. नमस्कार श्रोते मंडळी. श्रोते हो, अख्ख्या महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व असलेले पु ल देशपांडे यांच्या जन्मदिनाचं आणि जन्मशताब्दी वर्षाचं औचित्य साधून आत्ता आपण ज्येष्ठ समीक्षक स. श्री भावे यांनी पु ल देशपांडे यांची घेतलेली मुलाखत ऐकलीत. ही मुलाखत आपण ऐकलीत आकाशवाणीच्या संग्रहातून. तेव्हा श्रोते हो, जाता जाता पुन्हा एकदा पुलंच्या या अष्टपैलू व्यक्तिमत्वाला विनम्र अभिवादन. नमस्कार.